रायगडमधल्या ईरषाळवाडीत दरड कोसळण्याच्या दुर्घटनेला तीन दिवस उलटून गेल्यात काल दिवसभरामध्ये सहा मृतदेह सापडल्यानं मृतांचा सा एकूण आकडा बावीस इतका झाला आहे तर अजूनही शहाऐंशी जण बेपत्ता असल्याची माहिती मिळतीय बुधवारी रात्री दुःखाचा डोंगर कोसळून ईरषाळवाडी होत्याची नव्हती झाली अठ्ठेचाळीसपैकी सतरा घडं गाड गाडली गेलेली आहेत बचाव कार्य गुरुवार सकाळपासूनच सुरू झालंय परंतु मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे बचाव कार्यात अनेक अडथळे येतात शिवाय पावसामुळे दरडी कोसळण्याची भीती वाढल्यामुळे काल ईरषाळवाडीतनं एनडीआरएफचे जवान वगळता इतर सर्वांना वरती येण्यास मज्जाव करण्यात आलाय तर उद्धव ठाकरे आज ईर्षाळवाडीला भेट देणार आहेत उद्धव ठाकरे इर्षाळवाडीच्या ग्रामस्थांशी जवळच असलेल्या पंचायत मंदिरामध्ये त्यांची भेट घेणार आहेत दुर्घटना घडल्याच्या दिवशी आदित्य ठाकरेंनी घटनास्थळाला भेट दिली होती आणि त्यानंतर आज उद्धव ठाकरे सुद्धा या ग्रामस्थांशी संवाद साधतील या भेटी दरम्यान उद्धव ठाकरे ग्रामस्थांना धीर देऊन त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करणार आहेत आपले प्रतिनिधी विनायक पाटील सध्या आपल्या सोबत आहेत विनायक तिसरा दिवस आहे ईर्षावाडीमध्ये अजूनही मदत कार्य सुरू आहे ते मदत कार्य कशा पद्धतीनं पुढे वेग धरत आहे सध्याची काय परिस्थिती आहे आणि उद्धव ठाकरे आज भेट देणार असल्याचंही कळतय हो ना अंदाज तिसरा दिवस आहे आणि अद्यापर्यंत आहे ते बावीस लोकांचा मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये अजून शहाऐंशी लोक आहेत ते बेप्रत्त आहेत त्यांचा शोध सुरू आहे आधी सकाळपासून एनडीआरएफची टीम आहे ती वर गेलेली आहे तुम्ही माझे मागे पाहता की हाच तो डोंगर आहे की ज्याच्यावरती ही घटना घडलेली आहे तिसरा दिवस आहे शोध मोहीम चालू आहे याच्यामध्ये जवळपास पस्तीस ते चाळीस घरं आहेत ते पूर्ण दबली गेलेली आहेत आणि आजही काही लोक या या दुर्घटनेमध्ये जिवंत मिळत का अशी आशा व्यक्त केली जात आहे त्यासाठी शोधमोहीम सुद्धा केली जात आहे उद्धव ठाकरे आज या येशाळवाडीला भेट देणार आहेत त्याचबरोबर उपसभापती नीलम गोरे त्या त्यासुद्धा या ठिकाणी येणार आहेत या ठिकाणच्या वाडीला खाली भेट देणार आहेत जे लोक याच्यामध्ये वाचलेले आहेत जखमी झालेले आहेत त्यांची सुद्धा ते भेट घेणार आहेत आणि आपण सध्या पाहतो की शोधमोहीम चालू असली तरी जी गेल्या एक दोन दिवस परिस्थिती आहे पावसाची तीच परिस्थिती आजही कायम आहे आज सकाळपासूनच इथं पाऊस आहे धुका आहे जोराचा वारा सुद्धा या ठिकाणी आहे आपण ही परिस्थिती सध्या येशाळवाडीच्या गडाच्या खालती आहे आम्ही आता आणि आताही तुम्ही इथं बघता की पाऊस पडतोय त्यामुळे याच्यापेक्षा जोरदार पाऊस आहे तो वरती डोंगरावरती आहे आणि जोरदार हवा आणि धुका असल्यामुळे एनडीआरएफ टीम असेल किंवा बाकी स्वयंसेवक संस्था असतील त्या ज्या या ठिकाणी मदत कार्य करत आहेत त्यांच्या मदत कार्यामध्ये आहेत त्या अडचणी येत आहेत कारण वरती मोठ्या प्रमाणामध्ये ढिगारा आहे माती भरपूर आहे जवळपास आपण जर पाहिलं तिथे तर पंधरा uh, वीस पंचवीस फुटापर्यंत माती आहे ती घरावरती येऊन पडलेली ये आहे त्यामुळे एवढी सगळी माती आहे ती मॅन्युअली आहे हाताने फावड्याने आहे ते एनडीआरएफ टीमला काढावी लागते त्यामुळे कुठलीही यंत्रणा मशिनरी न वापरता हे सगळं काम मॅन्युअली चालू आहे त्यामुळे याही परिस्थितीमध्ये आहे ती एनडीआरएफची टीम या ठिकाणी काम करतायंदा आणि अशी आहे की सुदैवानं यामध्ये आजही कोणी जिवंत भेटतं का यासंदर्भात आता जोरदार प्रयत्न केले जात आहेत विनायक धन्यवाद वेळोवेळी ताजी माहिती जाणून घेत राहू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट